सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रेवा ही आय्याजीकडे येते आणि बारीक चेहरा करून आय्याजीला म्हणते की आय्याजी इथे काहीच माझ्या फेवरमध्ये नाही आहेत सगळं डोक्यावरून पाणी जायला लागलं आहे आणि आता तर ते दोघे बाहेर जाण्याचासुद्धा त्यांनी प्लान केला आहे आई आजी म्हणते की ते बाहेर जाणार नाही यासाठी मी प्रयत्न करेन पण रेवा त्यासाठी तुलासुद्धा काहीतरी पॉवरफुल असा काहीतरी डाव खेळावा लागेल रेवा म्हणते की खरंच काहीतरी पॉवरफुल घडूनच आणावं लागेल आणि आता हुकमाचा एक्का बाहेर काढण्याची वेळ आली आहे आय आजी म्हणते की हुकमाचा इतका बाहेर काढावा लागेल म्हणजे काय करणार आहेस रेवा तू रेवा म्हणते की मी रमाला सांगणार आहे की तुझ्या अगोदर अक्षयचं माझ्यावर प्रेम होतं तो माझ्यासोबत लग्नही करणार होता हे जेव्हा तिला कळेल ना तेव्हा ती स्वतः अक्षयपासून लांब जाईल असे रेवा ही आयजीला सांगताच आई आजी म्हणते की एकदम सुपर ब्रेवा इकडे अक्षय हा रामासोबत बोलण्यासाठी किचन मध्ये येतो अक्षय म्हणतो की रामा आता आपण बाहेर फिरायला जाणार आहोत भुर्र तर रामा म्हणते की आई आजीची परवानगी घेतली का तेव्हा अक्षय म्हणतो की हो तिची तशी परवानगी घेतलीच आहे पण ती मला म्हणाली की आता ती आपल्या गावाकडचं घर आहे ना ते विकायचं आहे तेव्हा त्याचं अगोदर काहीतरी बघ आणि मग तुम्ही जा ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो रमा म्हणते तुम्हाला ते घर का विकायचं आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अगं कित्येक वर्षाने आपण तिथे जातोय आणि त्याचा मेंटेनन्ससुद्धा परवडत नाही तेव्हा आई आजीला विकायचं असेल ते तेव्हा रामा म्हणते की तुम्हाला तर कोणत्याच गोष्टीचं काही कौतुकच नाही किती छान आहे ते घर बरं रामा म्हणते की जेव्हा आपण त्या घरी गेलो होतो तेव्हा आपण किती छान टाइम स्पेंड केला होता त्या घरात त्यावेळेस अक्षयला रामासोबत घरी गेल्यानंतर तिथे कशी घराची साफसफाई केली हे सर्व आता डोळ्यासमोर येते पहाटे उठून रामाने त्या घराचा ओटा आणि घराच्या खोल्या कसे शेणाने सारवल्या आणि ते वातावरण कसं एकदम घराबरोबर अगदी निसर्गरम्य केल्याचे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येत असते तर त्या घरी कसे रामानी कारांज्या काढल्या होत्या आणि अक्षय प्रेमाने कसे रामाच्या जवळ आला होता हे सर्व आता रमाक्षयच्या डोळ्यासमोर येते तर कुंकवाच्या पाण्यामध्ये रामाचे हात बुडवून अक्षयने कसे रामाच्या हाताचे ठसे त्या घराच्या दरवाजाच्या चौकटीवर काढलेले असतात हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते रमा म्हणते की प्रत्येक लहान मुलाला त्याच्या गावाकडचं आजोळ हे असलंच पाहिजे म्हणजे त्या मुलाने मोठे झाल्यानंतर भरारी जर घेतली ना तर पुन्हा गावाकडे तो ते क्षण घालवायला पुन्हा येईल माणूस किती जरी मोठा झाला तरी त्याला जमिनीवर यावंच लागतं अशा आकाशामध्ये नाही उडून राहत तो तेव्हा त्यासाठी त्याला ते घर असावंच लागतं म्हणून तुम्ही ते घर का विकता असे आता रमा अक्षयला बोलते रमा म्हणते की ते घर जर विकलं तुम्ही तर आपल्या मुलांना कसं कळणार तर अक्षय म्हणतो काय म्हणाली आत्ता तू काय म्हणाली तर रमा म्हणते की काही नाही तर इकडे रेवा आई आजीला तिच्या कानात तिचा हुकमाचा एक्का सांगते आणि म्हणते कसा वाटला माझा हुक्माचा एक्का आज्जी म्हणते तुझा हुकमाचा एक्का तर चांगलाच चा आहे आय्याजी म्हणते की तुझा हुकमाचा इक्का एवढा काही खास नाहीये तू जर हे सर्व रमाला सांगितले तर रमा अक्षयच्या आयुष्यातून तर जाईल पण अक्षय सुद्धा तुझ्या आयुष्यातून निघून जाईल आय्याजी म्हणते की रेवा तुला हा डाव खूप सांभाळून खेळणा खेळावा लागणार आहे मी तुला किती वेळा सांगितलं तरी तू माझा ऐकतच नाही रेवा आय्याजी म्हणते की आतापर्यंतचा प्रत्येक डाव ही रमा जिंकत आली रेवा आणि तुला जर आता हा डाव जिंकवायचा असेल तर तुला रमा बनावा लागेल रमासारखं तुला चांगलं वागावं वा लागेल आय आजी म्हणते की अक्षयला एवढा विश्वास वाटला पाहिजे की रेवा ही रमाची जागा निश्चित घेऊ शकते आता हे बघ ना माझ्या समोर तू एकटीच अशी नाश्ता करत बसली मला तू विचारलं सुद्धा नाही तुम्ही खाल्लं की नाही तर रेवा लगेच तोंडाला हात लावते आय आजी म्हणते की रेवा मी तुला फक्त एवढंच सांगेल की तू डोळे झाकून वागू नकोस तर डोळे उघडे ठेवून वाग आणि तुला रमाच्या तोडीस तोड बनावंच लागेल तेव्हा रेवा ही विचार करू लागते त्यानंतर अक्षय इकडे त्याचे ऑफिसला आवरून जाण्यासाठी बाहेर येतो आणि कारमध्ये बसतो तेवढ्यात पळतच रमा तिथे येते आणि कारचा दरवाजा उघडून गाडीमध्ये बसते तर अक्षय म्हणतो की अरे तू तर येणार नव्हतीस ना रमा म्हणते की मी तरी कुठे म्हणाली असे तर अक्षय म्हणतो मग कशाला आलीस तर रमा म्हणते की मी तुम्हाला बघायला आले तेव्हा अक्षय हा प्रेमाने रमाकडे बघू लागतो तर रमा अक्षयकडे गालावरती हात ठेवून बघू लागते त्यानंतर रमा ही अक्षयला म्हणते की झालं बघून आता जा तुम्ही आणि रमा बाहेर येते त्यानंतर रमा अक्षयला म्हणते की मी आपल्या नवीन घरी जाऊ का तर अक्षय म्हणतो की ए जाऊन पण मी तुला अजून एक सरप्राईज देणार आहे तर रमा म्हणते की आता कोणतं सरप्राईज तर हसतच अक्षय त्याचे कार घेऊन निघून जातो तर रमा विचार करते की अजून हे मला काय सरप्राईज देणार आहे किती करतात माझ्यासाठी हे तर पाठीमागून रेवा रमा अक्षयकडे बघत असते तेव्हा रमा आतमध्ये येऊ लागताच रेवा ही दरवाजाच्या पाठीमागे लपते तर इकडे रमा ही आतमध्ये येऊन अक्षयच्या आठवणीमध्ये हरवून गेलेली असते तर रमाकडे बघत रेवा विचार करते की जेवढे मी रमाला अक्षयपासून लांब करण्याचा प्रयत्न करते तेवढीच रमा ही अक्षयच्या जवळ जाते तर रमा अक्षयचे प्रत्येक क्षण तिच्या डोक्यामध्ये आठवत असताना हळूचच पाठीमागून रेवा रामाचा पदर शेजारीच असलेल्या टेबलच्या खिळेला गाठ मारते आणि बाहेर जाते तर रमा ही पुढे जाऊ लागते पण त्याच वेळेस त्या खेळ्यातून रमाचा पदर निसटतो आणि रमा विचार करते की हा पदर कसा अटकला आणि रमा आतमध्ये निघून जाते तर इकडे रेवा आतमध्ये विचार करते की रमाला तर काहीच झालं नाही मी काय करू आता रेवा विचार करते की आता मला रमाला काहीतरी मोठा डाव रमावरती टाकावंच लागेल त्यामुळे रमाचा संसार कसा उद्ध्वस्त झाला तिला ते सुद्धा कळणार नाही तर इकडे रमा तिच्या बेडरूममध्ये येऊन कपड्यांच्या घड्या घालत असते त्यानंतर रमा ही अक्षयचा शर्ट आपल्या हातात घेते आणि त्याला तोंडावरून असा स्पर्श करते तेव्हा रमा ही पुन्हा अक्षयच्या आठवणीत हरून गेलेली असते आपण बेडरूममध्ये अक्षयच्या कसे जवळ आलो अक्षयने आपल्याला कसे आपल्याकडे ओढले आणि प्रेमाने मिठीत घेतले हे प्रेमाचे क्षण आता रमा आठवू लागते रमाच्या दोन वेण्या आपल्याकडे वडून मला हा रात्रीचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवायचा हे अक्षयचे बोलणे आता रमा येते कॉट वर उभी राहून अक्षयचा शर्ट आपल्या छातीशी कवटाळत ही अक्षयने आपल्याला कसे एकदमच जवळ घेतले आणि अक्षय आपल्या बरोबर कसा प्रेमाने वागत होता हे क्षण डोळे बंद करून रमा आठवू लागतात इकडे सीमा आणि आरती हळूच बेडरूम मध्ये येतात आणि क्वॉटवर उभे असलेल्या रमाची ती मजा बघत हसू लागतात तर सीमा रामाला म्हणते की काय चाललंय हे सर्व तर रमा त्यांच्याकडे बघते आणि शर्ट दाखवत म्हणते की काय चाललं म्हणजे हे शर्ट असा वाळवत होते मी सीची हवा त्याला ला लागली ना मग तो वाळला असताना तर सीमा म्हणते की असं का रामा बसतच म्हणते की म्हणजे मी अशा कपड्यांच्या गाड्या घालत होत्या तर आरती म्हणते की अशा उभ्या राहून कपड्याच्या घड्या आणि ते ही शर्ट छातीशी कवटाळून आरती म्हणते की रमा तू छान घड्या घालत होतीस ना आणि मोठ्याही कोणीतरी आज खूप लाचतय बर का तर सीमा म्हणते हो ना रमा म्हणते की झालं सुद्धा तसंच कारण यांनी माझ्यासाठी एवढं काही केलंय ना हल्ली कोण करतय एवढं तर रमा म्हणते की आई मला खूप छान वाटतंय की मी अक्षय मुकदम यांची बायको आहे आणि मला त्याचा अभिमानही वाटतो सीमा आरतीला म्हणते की अगं तिला छान वाटतंय कारण ती अक्षय मुकदमाची बायको आहे आपली कोणीच नाही येते तर सीमा म्हणते की जाऊ दे आपलं काहीच नाही वाटत तर रामा म्हणते की तसं नाही आहे म्हणजे मी मुकादमांची सून आहे आणि आरती वाहिनीची जाव आहे याचासुद्धा मला अभिमान वाटतो ते ऐकून हसतच आरती तोंडाला हात लावते इकडे अक्षय हा ऑफिसमध्ये येऊन फोनवरती ते घर विकण्याची गोष्ट करत असतो तेवढ्या ताब्यात इथे येतो आणि अक्षयकडे बघतो तर फोन ठेवत अक्षय म्हणतो की अरे तू कधी आलास तर आब्या म्हणतो काय करत होता शेवट्या सिक्युअरपणे कुणाशी बोलत होता तर अक्षय म्हणतो की अरे आजीला ते आपलं गावाकडचं घर आहे ना ते विकायचं आहे तर आब्या म्हणतो की अरे का पण आपण तिकडे किती तिक छान टाईम स्पेंड केला होता आणि कशाला विकायचंय गावाकडे एखादं घर पाहिजेच यार अक्षय तेव्हा अक्षय ते म्हणतो की आब्या तुझंसुद्धा बरोबर आहे पण आजीच्या मनात आलं आहे आणि तिचा डिसिजनही झाला आहे तेव्हा जाऊ दे तिला विकायचं असेल तर विकू दे तर आभ्या म्हणतो की काय यार तर आभ्या म्हणतो की अरे अक्षय आजीला जर कोणी कन्व्हिन्स करू शकतो ना तर तो फक्त तूच आहे तेव्हा अक्षय म्हणतो की नको आभ्या हल्ली आजी आणि माझ्यामध्ये सुद्धा वाद होत आहेत तेव्हा जाऊ दे तिला करू दे तर इकडे आता रमा ही कावेरीच्या नवीन घरी येते आणि मावशी आणि कावेरी बसलेल्या असतात तेव्हा रमा कपड्यांच्या घड्या घालून घरातील कॉट वगैरे आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करत असते तेवढ्यात पंकज हातात दोन भाजीच्या पिशव्या घेऊन येतो आणि म्हणतो की चला नवीन नवीन घरात सगळ्यांसाठी खूप साऱ्या भाज्या आणल्यात तेव्हा मावशी म्हणते की भाज्या आणल्या आणि ठेवल्या इथे तर मावशी पटकन त्या पिशव्या उचलून आतमध्ये घेऊन जाते रामा इकडे कावेरीला म्हणते की आई नवीन घर किती छान छान वाटतंय नाही का तेव्हा कावेरी म्हणते हो ना नवीन घर सर्व काही छान वाटते पण संसार हा मात्र जुनाचा असतो बरं का रामा तेव्हा रामा मान हलवत म्हणते की हो कावेरी म्हणते की रामा आता तू सुद्धा तुझ्या संसाराकडे लक्ष दे बर का सारखी इकडे येऊत नको जाऊ कारण सारखं आलं ते बरं दिसत नाही ग तर तेवढ्यात मंगला मावशी जुन्या साड्या तिथे घेऊन येते आणि म्हणते की अगर रामा आपल्या घरांना आणि खिडक्यांना पडदे शिवण्यासाठी ह्या मी जुन्या साड्या काढल्या रामा म्हणते की आपल्या मशीनवरून या सर्व साड्यांचे मी पडदे शिवील बर का मा म्हणते की आज मला बर, घरी करमतच नव्हतं तर पंकज म्हणतो की बरोबर घरी बाप्पू नसतील ना तर रमा ही पंकजकडे बघू लागते पंकज म्हणतो की मंगले तिचं तुझ्यासारखं नाहीये बाहेर गेला तर तुला आनंद होतो पण रमाला जर तिचा नवरा बाहेर गेला तर मग करमत नाही तेव्हा मंगला मावशी ही पंकजकडे बघू लागते तर रमा म्हणते की खरंच मला यांची खूप आठवण येते तर पंकज आणि कावेरी सोबत रामाकडे बघू लागतात आणि म्हणतात की लाचली ग लाजली तर रमा ही हसून लाजत चूर झालेली असते इकडे अक्षय हा त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो आणि अक्षय हा रमाचा फोटो आपल्या हातात घेत म्हणतो की रमा मी दिलेलं सरप्राईज घेताना तू वेडी होणार आहेस वेडी आणि मला तुला ते सरप्राईज माझ्या हाताने द्यायचं आहे अक्षय म्हणतो की मला तुला हे सरप्राईज स्वीकारताना तुझा चेहरा बघायचा आहे असे गिफ्ट तुला कुणी आयुष्यात दिले नसेल तर अक्षय म्हणतो की जस्ट रमा वेट अँड वॉच तर इकडे रमा कावेरीच्या घरी मशीनवरून घराचे पडदे शिवत असते ते, ते होताच रमा म्हणते की आई मी जरा बेलोसे मावशीकडून जाऊन येते बर का तेव्हा कावेरी म्हणते की रमा बेलोसे मावशी गेल्या ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो तर आता अक्षय हा रमाला कोणते सरप्राईज देतो तर ते सरप्राईज बघून रमा ही कशी चूर चूर होते हे बघण्यासाठी आणि मोरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा